कारण तसंच आहे मित्रांनो, बऱ्याच दिवसापासूनची जी आपली मागणी आहे की 5 दिवसाचा आठवडा हा व्हावा, आणि तशा प्रकारचा निर्णय नवनियुक्त महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे घेणार आहेत. प्रशासकीय स्तरावरून आता मोठ्या प्रमाणामध्ये या मागणीला वेग आलेला आहे आणि तशा प्रकारची कामं ही प्रशासकीय स्तरावरून सुरू आहेत. राज्य कर्मचाऱ्यांसाठी 5 दिवसाचा आठवडा. राज्यातील महाविकास आघाडीच्या सरकारने शेतकरी, बेरोजगार आणि सरकारी अधिकारी त्याचबरोबर कर्मचारी यांना खुश करण्यासाठी तसे निर्णय घेण्याचे ठरविले असून, लवकरच राज्य सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी 5 दिवसाचा आठवडा करण्याचा निर्णय घेतला जाणार असल्याचे सांगण्यात येते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नेहमीच सरकारी अधिकारी आणि कर्मचारी यांची बाजू घेतलेली आहे, त्यामुळे मुख्यमंत्री बनल्यानंतर सरकारी कर्मचारी संघटनाच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी भेट घेतली, तेव्हा सरकारी कर्मचाऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतले जातील असे आश्वासन त्यांनी दिले होते. 5 दिवसाचा आठवडा, सेवानिवृत्तीची वयोमर्यादा 58 वरून 60 वर्ष करावी आदी मागण्याचे निवेदन सरकारी अधिकारी कर्मचारी संघटनांच्या वतीने मुख्यमंत्री ठाकरे यांना दिले जाणार आहे. त्यापैकी 5 दिवसाच्या आठवड्याबाबतचा निर्णय घेण्यास मुख्यमंत्री राजी झाले आहेत असे संघटनेच्या नेत्याने सांगितलेलं आहे. या निर्णयासाठी राज्य सरकारच्या तिजोरीवर आर्थिक भार पडणार नाही, त्यामुळे हा निर्णय तातडीने घेतला जाईल. तसेच राज्याचा कारभार करताना प्रशासनाचे सहकार्य महत्त्वाचे आहे असे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या मित्रपक्षांनाही वाटते आहे. शेतकरी, बेरोजगार आणि सरकारी अधिकारी कर्मचारी यांच्या प्रश्नांना या सरकारचे प्राधान्य असेल. महाविकास आघाडीच्या किमान समान कार्यक्रमात त्याबाबत उल्लेख असल्याचेही सांगण्यात आलेले आहे. तर मित्रांनो, आपल्या सर्वांकरता लवकरच 5 दिवसाचा आठवडा हा होणार आहे. त्याचबरोबर जुनी पेन्शन योजना ही सुद्धा मागणी धरू लागलेली आहे. लवकरच याबाबत ज्याबाबत केंद्र स्तरावरून संपूर्ण देशामध्ये आंदोलन केलं जाणार आहे, आणि लवकरच जुनी पेन्शन योजनासुद्धा 2005 नंतरच्या कर्मचाऱ्यांना लागू करावी ही मागणीसुद्धा जोर धरणार आहे, आणि नवनियुक्त उद्धव ठाकरे यावरसुद्धा सकारात्मक निर्णय घेतील अशी सर्वांना अपेक्षा आहे. महत्त्वाची माहिती होती या व्हिडिओच्या माध्यमातून, ती आपल्यापर्यंत पोहोचवलेली आहे. नक्कीच ती आपल्याकरता उपयुक्त असेल. धन्यवाद.